वैद्यकीय शिक्षा विभाग में भ्रष्टाचार की सारी सीमाएं तोड़ दी गई हैं। सांसद नितिन राउत द्वारा लगाए इस आरोप पर हामी भरते हुए कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा है कि यह सरकार भ्रष्टाचारी है। यह सरकार भ्रष्टाचारी है। निर्मल भवन से सरकार की तिजोरी लूटने का काम किया जा रहा है। जनता के पैसे को लूटने का काम सरकार करी है। इन कठोर शब्दों में नाना पटोले ने सरकार पर हमला बोला है। सरकार विकास पर बात नहीं करती, बेरोजगारी पर बात नहीं करती, ये भी उन्होंने कहा है। ये सरकार भ्रष्टाचारी है, एका मंत्री और आरोप चालणार नाही। हे संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे। निर्मल भवनातून ज्या पद्धतीने राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम चाललेलं आहे त्याच्या सरकारच आहे। त्याच्यामुळे एक मंत्री नाही, सरकारच भ्रष्टाचारी आहे आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त असून राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट करते आहे। त्यामुळे एक मंत्री नाही, सगळेच मंत्रिमंडळ त्याला हे भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ आहे हे आपल्याला म्हणता येईल। क्राइम में महाराष्ट्र का नाम आगे है। इस पर आए रिपोर्ट पर सवाल पूछने पर नाना पटोले ने कहा कि क्राइम में महाराष्ट्र को सामने लेने का काम भारतीय जनता पार्टी के सरकार ने किया है। महंगाई कम करने में सरकार पीछे है, मगर फूले शाहू और आम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को मिटाने का काम सरकार करी है। गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अग्रगण्य आणण्याचं काम राज्याच्या भाजप प्रणित येड्याच्या सरकारने केलेलं आहे, त्याला शुभकामनाच दिल्या पाहिजेत। कारण की ते आपल्या हातानंच आपली पाठ ठोपटत राहतात, केलेल्या चुकाला कधीच ते आम्ही चुका केल्या आहे मानस करायला तयार नाही। म्हणून त्यांना या भ्रष्टाचारी राज्य आणि गुन्हेगारांचं राज्य असं दोन राज्य निर्माण करण्यामध्ये या सरकारला यश आलेलं आहे। पण महागाई कमी करण्यात नाही, बेरोजगारी कमी करण्यात नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये यांना यश आलं नाही, त्याच्यामध्ये त्याच्यातही अग्रगण्य यांनी कमवलेलं आहे। बेरोजगारीमधलाही एक नंबर आपला आला। शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्येच होतात, त्याच्यातही नंबर वन आपला आपण आलोत आणि महागाई सगळ्यात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे सगळ्या इकडे नंबर वनच आहे सगळे आता। त्यामुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी तर नंबर एकच आहे, पण याच्यामध्ये नंबर एक या सरकारने करून ठेवलेला आहे। आणि महाराष्ट्राच्या शौफुले आंबेडकर विचारसरणीला, छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला विचाराला संपवायचं पाप हे सरकार करते आहे, याला कोणालाही नाकारता येणार। मौजूदा सरकार पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगे हैं। सरकार ने इन आरोपों को गंभीरता से लेकर जांच करनी चाहिए ताकि सच क्या है वह सामने आए। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शुक्लवार की रिपोर्ट।